अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलेलं आहे तर हे विजेतेपद त्यांनी कोणत्या संघाला हरून मिळवलेलं आहे तर अर्जेंटिनाने फायनलमध्ये फ्रान्स या देशाला हरून हे विजेतेपद मिळवलेलं आहे आणि तसेच अर्जेंटिनाचं हे तिसरं विजेतेपद आहे याआधी अर्जेंटिनाने एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुद्धा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि आता एकोणीसशे शहाऐंशी नंतर तब्बल छत्तीस वर्षाने अर्जेंटिनाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि आता हा जो या वेळेसचा फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना होता यामध्ये पेनल्टी शूट मध्ये निकाल लागलेला आहे आणि यामध्ये पेनल्टी शूट आऊट मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला चार दोन ने मात दिलेली आहे आणि पहा आता फिफा विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदाच पेनल्टी शूट मध्ये निकाल लागलेला आहे याआधी असा निकाल एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि ला दोन हजार सहा मध्ये लागला होता आणि तसेच आता या विजयासह अर्जेंटिनाने या स्पर्धेवरील युरोप देशांची दोन हजार सहा पासून सत्ता सुद्धा मोडीत काढलेली आहे कारण दोन हजार सहा पासून फिफा विश्वचषक हा युरोपियन देश जिंकत आहेत आणि यावेळेस आता अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकून त्यांची सत्ता मोडीत काढलेली आहे आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या मेसीचा विश्वचषकातील कारकिर्दीतील हा सव्वीसवा सामना होता आणि यामध्ये मेसीने जर्मनीच्या लोथर मेथॉसचा विक्रम मोडलेला आहे आता हे जे जर्मनीचे लोथर मेथॉस आहेत यांनी याआधी विश्वचषकामध्ये पंचवीस सामने खेळण्याचा सा विक्रम केला होता आणि आता तो मेस्सी यांनी मोडलेला आहे बरं मग आता यावेळेस हा जो फिफा विश्वचषक आहे याची कितवी आवृत्ती आहे तर बावीसावी आवृत्ती होती आणि याचं आयोजन कत्तार पाच शहरामध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण किती संघाने सहभाग नोंदवलेला नो होता तर बत्तीस संघ यामध्ये सहभागी झाले होते आणि तसेच दोन हजार बावीस मधील विजेत्या संघाला एकूण किती धनराशी देण्यात आलेली आहे तर बेचाळीस दशलक्ष डॉलर इतकी राशी विजेत्या संघाला देण्यात आलेली आहे आणि उपविजेत्या संघाला तीस दशलक्ष डॉलर इतकी राशी यामध्ये देण्यात आलेली आहे आणि तसेच या फिफा विश्वचषकामध्ये कांस्य पदक कोणी मिळवलेलं आहे तर क्रोएशियाने मोरोक्को या देशाला हरून यामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे म्हणजेच यामध्ये क्रोएशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मोरोक्को हा देश चौथ्या क्रमांकावर आहे आणि आता हा जो विश्वचषक होता यामध्ये जो फुटबॉल वापरण्यात आला होता त्याचं नाव काय होतं तर आल रिअल असं त्याचं नाव होतं आणि या विश्वचषकातील मॅस्कॉटचं नाव काय होतं तर लायब असं या विश्वचषकातील मॅस्कॉटचं नाव होतं आणि इथं तुम्हाला हा मॅस्कॉट सुद्धा दिसत असेल हा लायब मॅस्कॉट आहे आणि तसेच फिफा विश्वचषक एकोणीसशे तीस पासून खेळवण्यात येतो आणि याचं आयोजन दर चार वर्षांनी करण्यात येत असतं म्हणजे ज्या आधीचा फिफा विश्वचषक दोन हजार अठरा मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन रशियामध्ये करण्यात आलं होतं आणि याचं विजेतेपद फ्रान्स या देशानं मिळवलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये याचं आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आलं होतं आणि जर्मनी हा संघ विजेता होता दोन हजार दहा मधील फिफा विश्वचषक साऊथ आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि स्पेनने ही स्पर्धा जिंकली होती आणि जर्मनीमध्ये आयोजित दोन हजार सहा सालच्या विश्वचषकाचं विजेतेपद इटली या देशानं मिळवलेलं होतं आणि तसेच आता या फिफा विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा गोल्डन बूट हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर आता या वेळेसचा हा गोल्डन बूट पुरस्कार केलियन एम यांनी पटकावलेला आहे आणि तुम्हाला आता इथे इमेजमध्ये दिसत असतील हे केलियन एम आहेत आणि हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर हे फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत आणि यांनी विश्वचषकामध्ये एकूण आठ गोल केलेले आहेत आणि तसेच अंतिम सामन्यामध्येच केलियन एम यांनी तीन गोल केलेले आहेत आणि याबरोबर इतर सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा सर्वोत्तम खेळाडूसाठीचा गोल्डन बॉल हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी यांना देण्यात देना आलेला आहे यांनी या स्पर्धेमध्ये एकूण सात गोल केलेले आहेत आणि तीन गोल करण्यासाठी सहाय्य सुद्धा केलेलं आहे आणि गोल्डन ग्लो हा पुरस्कार अर्जेंटिनाचे गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज यांना देण्यात आलेला आहे काय नाव आहे यांचं तर एमिलियानो मार्टिनेज असं यांचं नाव आहे आणि फिफा यंग प्लेअर अवॉर्डने अर्जेंटिनाच्या येनजो फर्नांडिस यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि फेअर प्लेची ट्रॉफी कोणत्या संघाला देण्यात आलेली आहे तर इंग्लंडच्या संघाला फेअर प्लेची ट्रॉफी देण्यात आलेली आहे